जय हिंद जय महाराष्ट्र। इंडिया एक्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिचर पक्षाचे श्री जयपाल तांबळे व इकबाल शेठ यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात उपोषण सुरू केले। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष नरसिंह दत्तू रायसमुद्रे आले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। जयपाल तांबळे आणि इकबाल शेठ उपोषणाला बसले, आज तिसरा दिवस आहे। कोणताही अधिकारी किंवा कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कुठलाही आजपर्यंत डॉक्टर इथे आलेले नाहीये, तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जयपाल शिवराव तांबळे की इकबाल शेख यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। जवळजवळ आजचा तिसरा दिवस चालू आहे। महानगरपालिकेचे अधिकारी कुठल्याही प्रकारचे अधिकारी कुणीही भेटून गेले नाही, कुठल्याही प्रकारची विनिमय चर्चा झालेली नाही किंवा आमरण उपोषणला बसले जवळजवळ तीन दिवस होऊन देखील उद्या कमी जास्त जर झालं तर सर्व श्री जबाबदारी ही महानगरपालिकेची असेल, ते महापालिकेला आम्ही जबाबदार ठरवू। त्याच प्रकारे जो भोंदू बाबाने त्या ठिकाणी जागा कब्जा केलेली आहे इकबाल शेखची, ती आमची म्हणणं एकच आहे की तात्काळ त्याला खाली करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, आमची जागा आम्हाला खाली करून द्यावी ही पक्षाची आमच्या मागणी आहे आणि पूर्वीपासून हीच मागणी आमची राहिलेली आहे। आणि इकबाल शेखचा त्याचा न्याय हक्क मिळवून दिल्या देऊपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही। ह्यासाठी आमरण उपोषण चालू केलेलं आहे महानगरपालिकेच्या। ऐक तसं माझे आत्ता फोनवर बोलणं झालेलं आहे तर ती काही कारणास बाहेर गेलेले आहे, तर त्यांच्यानंतर उपायुक्तशी बी माझं बोलणं झालेलं आहे, ते बी काही निमित्तानं कोर्टाच्या कामा संदर्भात गेलेले आहे, तर त्यांनी सांगितलं की भांगरे वाडा अधिकारी त्यांना मी पाठवून देतो, परंतु आतापर्यंत जवळजवळ 1.5 वाजत आला पण कुठला अधिकारी आलेला नाही। आज बघूया, आजचा दिवस आम्ही प्रयत्न करूया, उद्या आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आणि महानगरपालिकेवर धरणे आंदोलन चालू करून तिथे गेट बंद करणार, ही आमची भूमिका राहील उद्यापर्यंतची। जर आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर उद्याची भूमिका आमची वेगळी तऱ्हेची असेल। एवढंच बोलून मी माझं जेवण 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जयपाल तांबळे सर, आपण पहिल्या दिवशी आपली इंटरव्ह्यू घेतली होती आणि आज तिसरा दिवस आहे, या 3 दिवसामध्ये काय घडलं, कोणते अधिकारी येऊन गेले, कोणते नाही आले, किंवा तुम्हाला कसा रिस्पॉन्स भेटला? इथं तर एक अद्याप आता कुठलाही वार्ड ऑफिसर या आयुक्त या उपायुक्त कुठलाही व्यक्ती इथे येऊन गेलेला नाहीये, फक्त बघून जात आहेत आणि कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहे। म्हणजे यांना फक्त या वार्ड ऑफिसरला फक्त बागाजी सखाराम बांगरे यांना फक्त कुठल्याही गोष्टीची हे नाही आहे, फक्त यांना पैशाशीच संबंधित आहेत आणि यांनीच या इकबाल हकीम शेख यांच्यावर पैशाची मागणी केली, पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी होत नसल्यामुळे म्हणून त्यांनी हे एवढ्यापर्यंत हे षडयंत्र केलं आणि आम्हाला आमरण उपोषण पर्यंत बनलं। कारण MITP दाखल होऊन सुद्धा पण त्या बागाजी बांगरेनी कुठल्याही प्रकारची कारवाई नाही करत आहे आणि कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, याचा अर्थ आहे यांना यांचे कुठेतरी त्या व्यक्तीशी साटेलोटे असल्यामुळे आणि समोरच्या व्यक्तीकडनी जे जागा मालक आहे त्यांच्याकडे पैशाची मागणी सातत्याने करत असल्यामुळे आणि पैशाची मागणी त्यांच्याकडनी पैसे त्यांना मिळत नाही आणि त्यांना देण्यासारखं होत नाहीये आणि त्यांची डिमांड फार मोठी असल्यामुळे म्हणून आम्ही या थराला पक्षाची मदत घेऊन यांनी या आमरण उपोषणासाठी इथे आम्ही आज आमचा तिसरा दिवस आहे, तरी कुठलाही अधिकारी इथपर्यंत आलेला नाहीये। कारण त्यांना त्यांचे हक्काचे पैसे आहेत, जमीन ज्याची आहे, जमीन ज्याचं घर आहे त्याच्याकडेच तुम्ही पैसे मागता आणि चोरांना तुम्ही घरात घुसून ठेवता, याचा अर्थ काय आहे? म्हणून या महापालिकेला जबाब विचारण्यासाठी आम्ही या उपोषण उपोषण चालू आहे आणि आमचं आंदोलन चालू आहे। मी सचिन कदम, कॅमेरामन राहुल सोबत।